ठळक घडामोडी. कासारवडवली येथील हत्याकांडाने संपूर्ण ठाणे शहर हादरले. वाहतूक महिला पोलिसाला केलेल्या मारहाणीचा काँग्रेस महिला आघाडीने केला निषेध. ठाण्यात क्लस्टर योजनेला मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी. लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने केली अटक. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने ठिकठिकाणी धाडी टाकून 409 ब्रास रेती केली जप्त. कासारवडवली येथील हत्याकांडाने संपूर्ण ठाणे शहर हादरले आहे. कायद्याचा थरका बुडवणारे, सुसंस्कृत मन सुन्न करणारे, कोरियाचा कळस असलेले भयंकर हत्याकांड ठाण्यात घोडबंद रोडवर कासारवडवली येथे घडले. आपल्या विवाहित बहिणी आणि त्यांच्या मुलांना दावतसाठी घरी बोलावून हसन अनवर वरेकर या इस्माने आपली पत्नी, दोन कन्या, वडील, आई, तीन बहिणी व त्यांची 6 मुले अशा एकूण 14 कुटुंबियांची रात्री गळे चिरून हत्या केली. मृतांमध्ये 3 व 5 महिन्याच्या 2 बालकांचाही समावेश आहे. या हत्याकांडानंतर हसेनने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या एका बहिणीने आरडाओरड केल्यामुळे हा भयानक प्रकार उघड झाला. दरम्यान या घटनेमुळे ठाण्यासह अवघा महाराष्ट्र हादरला आहे. जबर जखमी झालेल्या एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून कासारवडवली पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. ठाणे पश्चिमेकडील घोडबंद रोडवरील कासारवडवली नदीच्या वडवली गावात बहुतांश मुस्लिम बहुल वस्ती आहे. फार पूर्वीपासून ही कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. या भागात हसेनचे एक मजली घर आहे. हसेन हा चार्टर्ड अकाउंट, उच्च शिक्षित तरुण होता. हसेन हा आपले आई वडील असगरी आणि अनवर तसेच पत्नी जबीन व 2 मुलींसह राहत होता. नवी मुंबईतील तुर्बे येथे खासगी कंपनी तब्बल 50 ते 60 हजारांची नोकरी करणाऱ्या हसेनचे कुटुंब सुख वस्तू होते. हसेनने काल आपल्या घरी दावत ठेवली होती. आपल्या विवाहित बहिणी व त्यांच्या मुलांना जेवायला बोलावले होते. जेवण खाण झाल्यानंतर गप्पा झाल्यावर सगळे कुटुंबीय झोपी गेले. पण पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास हसेन उठला. त्याने एकामागोमाग 14 जणांचे गळे चिरले. हसेनची सर्व धाकटी बहीण सबियावर त्याने धारदार वजनदार सुऱ्याने वार करताच ती उठली. तिने किंकाळी फोडली. घराची खिडकी उघडून शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक मारली. तिची किंकाळी ऐकून आसपासच्या चाळीतील लोक धावून आले. त्याने खिडकीचे ग्रिल तोडले, आतमध्ये प्रवेश केला. आतील दृश्य भयानक होते. 14 जणांचे मृतदेह रक्ताच्या थरोऱ्यात पडले होते. सगळ्यांचे गळे चिरले होते. घरातल्या शिडीला नायलॉनची रशी बांधून हुसेन गळफास घेतला होता. तोही मरण पावला होता. स्थानिक रहिवाशांनी लगेचच जखमी सबियाला टायटन रुग्णालयात नेले. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली व तपास सुरू केला. सबियाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हुसेनने 14 जणांची हत्या केली, सबियावर वार केले व आत्महत्या केली हे स्पष्ट झाले. कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर घटनास्थळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आदींसह अनेकांनी धाव घेत मृतांच्या नातेवाईकांना मदतीचा हात दिला. या घटनेमुळे संपूर्ण ठाणे शहर व जिल्हा हादरला असून महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आज संपूर्ण दिवसभर ठाणे जिल्ह्यात आणि शहरात या हत्याकांडाची चर्चा सुरू होती. हत्येच्या कारणाबाबत नाना तर्क वितर्कांना उधाण आले होते. दरम्यान आज अशी माहिती मिळाली की सुमारे 2 वर्षापूर्वी वरेकर कुटुंबातील 6 जणांना अन्नातून विषबाधा झाली होती. हुसेनने एका मांत्रिकाकडून आणलेला प्रसाद खाऊन ती विषबाधा झाली होती. मात्र हुसेनच्या वडिलांनी पोलिसांकडून ते प्रकरण लपवले होते. हुसेनचे नाव त्यावेळी घेतले नव्हते. घरातील शिळे अन्न खाल्ल्यामुळे प्रकृती बिघडल्याचे त्यांनी त्यावेळी शेजाऱ्यांना सांगितले होते. हुसेनने त्यावेळी स्वतःसह कुटुंबियांवर मुद्दाम विषप्रयोग केला होता का असाही प्रश्न आता उपस्थित झाला आहे. हुसेनला तांत्रिक मांत्रिकाची वेळ होते का, तो कुणाच्या नादाला लागला होता का, अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला का, या प्रश्नांचाही उलगडा होण्याची गरज आहे. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत माफक दरात दिल्या जाणाऱ्या सेवा, किशोरवयीन मुला मुलींसाठी समुपदेशन, सुरक्षित गर्भपात व कुटुंब नियोजन पद्धती, पुरुष प्रजनन स्वास्थ्य समस्या व निदान, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, या सेवा मिळण्याचे ठिकाण कुटुंब नियोजन आदर्श केंद्र, गौतम चेंबर्स, दुसरा मजला, म्युनिसिपल शाळा क्रमांक 13 जवळ, पोखरण रोड नंबर 1, खोपट,
ठाणे पश्चिम, दूरध्वनी 2547211 7। वाहतूक महिला पोलिसाला केलेल्या मारहाणीचा काँग्रेस महिला आघाडीने निषेध केला आहे। नितीन कंपनी जंक्शन जवळ शिवसेना पदाधिकाऱ्याने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक महिला पोलिसाला मारहाण केल्या प्रकरणी ठाण्यात महिला काँग्रेसने निदर्शने करीत शिवसेना विरोधात घोषणाबाजी केली, त्यामुळे परिसरात काही काळ तणाव पसरला होता। ठाणे काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालय परिसरात शहर महिला अध्यक्षा ज्योती ठाणेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शनात शिवसेना विरोधी घोषणाबाजी करण्यात आली। महिला पोलिसाला मारहाण करणारा वाहन चालक शिवसेनेचा पदाधिकारी होता। कर्तव्य बजावणाऱ्या महिलांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना शिवसेनेने आवरावे, जर तो वाहन चालक शिवसैनिक नाही तर शिवसेनेने आंदोलनात पाठिंबा द्यावा किंवा शिवसेनेने निदर्शने करावीत असा टोला सौ ठाणेकर यांनी हाणला। या आंदोलनात ज्योती ठाणेकर यांच्यासह सहप्रदेश महिला सचिव सुमन अग्रवाल, निर्मला जोशी, माधुरी शिंदे, मंदाकिनी कदम, सुनीता शेट्टी, प्रमिला पाटील, ग्रेसी सलढाणा आदी कार्यकर्ते उपस्थित होत्या। आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। ठाण्यात क्लस्टर योजनेला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे। क्लस्टर योजनेच्या मूळ धोरणातील अतिशर्तीमुळे ही योजना व्यवहार्य ठरण्याची शक्यता धूसर होती, त्यामुळे योजनेतील वादग्रस्त मुद्द्यांचा बारकाईने अभ्यास करून राज्य सरकारने त्यावर तोडगा काढला आहे, त्यामुळे ही योजना राबविण्यासाठी विकास पुढे येतील अशी आशा आहे। तसेच मालकी हक्काचे घर जाऊन भाडे तत्वावरील घर पदरात पडेल ही रहिवाशांची मुख्य भीतीही त्यामुळे दूर होण्याची चिन्हे आहेत। काँग्रेस आघाडी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यासाठी क्लस्टर योजना जाहीर केली होती, मात्र त्या योजनेतील अनेक मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी शक्य नसल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले होते। त्यानुसार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने योजनेतल्या नियमामुळे होणारी कोंडी आणि त्यावर अपेक्षित पर्याय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास विभागाला सुचवले होते। त्याशिवाय पालिकेच्या सर्वसाधारण सभेने सुद्धा धोरणात काही सुधारणा सुचवल्या होत्या, त्यानुसार नवे धोरण तयार करून मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली आहे। अनधिकृत घरांचा मालकी हक्क रहिवाशांकडे असला तरी क्लस्टर योजनेतून मिळणारे घर हे भाडे तत्वावरचे होते, नव्या धोरणात मालकी हक्काचे घर दिले जाणार आहे। अधिकृत इमारत या क्लस्टरच्या आराखड्यात येत असेल तर त्यांनाही योजनेत सहभागी होणे बंधनकारक होते, मात्र त्यांच्या घरांवरील हक्काबाबत कोणताही उल्लेख धोरणात नव्हता। मात्र या रहिवाशांना केवळ मालकी हक्काचे नाही तर त्यांच्या सध्याच्या घरापेक्षा 25% जास्त जागेतले घर नव्या धोरणानुसार मिळणार आहे। अनधिकृत इमारतीमधील रहिवाशांना 30 चौरस मीटरचे म्हणजे 323 चौरस फुटाचे तर झोपडी धारकाला 25 चौरस मीटरचे म्हणजे 269 चौरस फुटाचे घर मोफत मिळणार आहे। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे। कर्ज देण्याच्या नावाखाली 420,000 रुपयांची फसवणूक करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 1 ने जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त पराग मनेरे यांनी दिली। त्यांच्याकडून 28,18,740 रुपयांचा धनादेश हस्तगत केला असून त्यांना 4 मार्च पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडीत सुनावली आहे। विवेक सावंत, मनीष जैन, रोहित वैद्य, सचिन राणे, अक्षय गुरव,
सागर बिराडे आणि नितेश जोशी अशी या प्रकरणी अटक केलेल्या 7 जणांची नावे आहेत. ही टोळी अनेकांना फोनवरून तुम्हाला लोनची आवश्यकता आहे का, एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज मिळून देतो अशी बतावणी करून गरजवंतांना जाळ्यात ओढत असे. कर्जाची गरज असल्याचे भासवणाऱ्यांकडून त्यांनी वेगवेगळी नावे सांगून रोकड तसेच बँकेच्या NEFT आणि धनादेशाद्वारे पैसे उकळले, अर्थात ते पैसेही किंवा कर्जही दिले नाही. अशाच प्रकारे 25 फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या सिद्धेश्वर तलाव भागात राहणाऱ्या महादेव कदम यांनाही स्वाती नावाच्या एका तरुणीने तसेच कीर्तनने याने फोन केला. तुम्हाला लोनची आवश्यकता आहे का, बजाज फायनान्स यांच्याकडून लोन मिळून देतो अशी त्यांना बतावणी केली. घर खरेदीसाठी 20 लाखांच्या कर्जाची गरज असल्याचे कदम यांनी सांगितले. त्यानंतर वरील 7 जणांनी वेगवेगळ्या नावांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्यांच्याकडून 4,20,000 रक्कम कर्ज मंजुरीच्या नावाखाली घेतली. त्यांचे कर्ज मंजूर न करता पैशांचा मात्र अपहार केला. त्यांच्यापैकी एक जण कर्जाचा धनादेश कदम यांना देण्यासाठी हॉटेल कुंजविहार भागात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून रोहन पाटील नाव सांगणाऱ्या सागर बिराडे याला पोलिसांनी अटक केली. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. जिल्ह्यातील खाडीत रेती उत्खननास बंदी असतानाही रेतीचे अनधिकृत उत्खनन रेती माफियांकडून सुरू आहे. यास आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी प्रशासनाकडून खाडीसह बंदरांवर धाड टाकून रेती जप्त केली जात आहे. यानुसार शनिवारी रात्री टाकलेल्या धाडीत 1,19,63,000 रुपये किमतीच्या 409 ब्रास रेतीसह जप्त केलेले ट्रक व अन्य मशिनरी जप्त केली आहे. रेती माफियांना हादरा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणातील पथकाने गायमुख, नागला बंदर, वाघबीळ, कोलशेत, कळवाखाडी, गांधी प्लॉट, भाईंदरपाडा, कावेसर रेती बंदर आणि मुंब्रा रेती बंदरावर अचानक धाड टाकून ही 409 ब्रास रेती हस्तगत केले. यावेळी दोषींवर 6 गुन्हे दाखल करून 6 ट्रक, 1 JCB, 2 सक्शन पंप आदी वाहने व साहित्य जप्त केले आहे. जप्त केलेल्या रेतीची किंमत सुमारे 28,63,000 रुपये आहे. ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी धाडी टाकून बेकायदेशीर रेती वाहने JCB जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याचे तहसीलदार संदीप माने यांनी सांगितले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.